रुग्ण जो आहे ते 338 गावामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 44,000 गाव असतील. तो ये सुद्धा सांगणं की नाही फार व्यापक रूप में प्रत्येक गावामध्ये आहे तसं नाही आहे. फक्त 338 गावामध्ये 2664 बैल किंवा गाई याच्याशी संक्रमित आहे. सध्या केंद्र शासना याचं जे प्रोटोकॉल आहे की लंपी के एक रुग्ण अणून आला तर त्याच्या 5 किलोमीटर परिघातील, इंग्रजीसाठी मीन्स पेरीमीटर, मेन ई पी सेंटरचे 5 किलोमीटर पेरीमीटर के आत जे काही गाई किंवा बैल आहे त्यांना आम्हाला लसीकरण करणे अभिप्रेत आहे. आम्ही प्रयत्न करतो की ते 72 तासाच्या आत लसीकरण ते करता हवे. 5 किलोमीटर के आत के समजा काही ठिकाणी जसं डोंगराळ में जुन्नर में बघितलं तर तिथे फार कमी जानवर आहे. काही अगर इथे तुम्ही बघितले मावड में तिथे जानवरांची संख्या जास्त असणार, नगर में जास्त असू शकते. तो प्रयत्न असते की 72 तास के आत ते लसीकरण करता हवे. तो अशा पद्धतीने बघितले तो आतापर्यंत 515,120 लसीकरण कालपर्यंत झालेलं होतं. 515,120 जनावरांचं लसीकरण करण्यात आलेलं होतं. आपल्याला आठवते की 26 तारीख में पोळा होता. पोळ्यानंतर की त्यामध्ये आमचे सांस्कृतिक परंपरामध्ये ते बैलांचे मिरवणुका और इतर असते, त्यानंतर थोडा झपाट्यानं लंपी स्किन डिझीज वाढलेला झालून दिसते. तो टोटल 5 किलोमीटर परिसर में 14,49,741 गाय किंवा बैलांचे लसीकरण करणे अपेक्षित आहे. और सध्या आमच्याकडे टोटल 16,40,800 लसी उपलब्ध आहे. आज परत 16,40,800 लसी उपलब्ध आहे जे विविध जिल्हे किंवा तालुक्यामध्ये लसीकरण चालू आहे. ते 5 लाख लसी आज परत प्राप्त होत आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुधन मंडल जे आहे, विकास मंडल यांचं उद्या 50 लक्ष लसी प्राप्तीसाठी टेंडर ओपन होत आहे. ते सुद्धा सर्वांना पुढच्या 1 आठवड्यामध्ये उपलब्ध होणार. तो सर्व शेतकरी और पशुपालकांना मी आश्वस्त करतो लस याचे काही कमतरता नाही आहे. दुसरं, इतर राज्याशी जर तुलना केले तमाम पूर्वी से आमचे लसीकरण करण्यात आलेले आहे, त्यामुळे आमच्याकडे प्रसार के वेग कमी आहे. फार कमी, फार मोजके जानवर याच्याशे पॉझिटिव्ह होत आहे. संसर्गजन्य आहे, तीव्रताने पसरते, लेकिन जानवरांच्या संख्या कमी रूप में पॉझिटिव्ह आलेले आहे. क्योंकि याचं काय आहे ना, इमिडिएटली दिसते. एक तो भूक कमी असते, जानवरला भूक कमी होते, ताप येते हाई डिग्री मीन्स 105, 107, 108 डिग्री तक ताप येते. त्यानंतर याच्यावर अगर बघितले तो लम्स या गाठी शरीरामध्ये एकदम विजिबल दिसते जानवरांना. तो शेतकरीला सुद्धा इमिडिएटली ओळखता येते, त्यामुळे ते इमिडिएटली याला कळवते. त्यालासुद्धा आत्ता आपल्यामार्फत मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो और विनंतीसुद्धा करतो की जसं तुमचं गाई किंवा बैल त्याची भूक कमी होत आहे, ते दर दिवशी जितक्या खात होतं त्याचे खाणे कमी अडून आलं, तातडीने त्याचे ताप मोजा किंवा जवळ के पशुवैद्यकीय दवाखाना. महाराष्ट्रामध्ये 4,850 पशुवैद्यकीय दवाखाना आहे. प्रत्येक 2-3 किलोमीटर परिसरामध्ये एक दवाखाना अडून येते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हाधिकारी और मुख्य कार्यकारी अधिकारीने सुद्धा जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापित केलेले आहे. त्याचे नंबरसुद्धा तिथे प्रसारित करण्यात आलेले आहेत.